नमस्कार, वित्ताक्रय विषय इतिहास। प्रकरण चौथे, या घटकाला आज आपण सुरुवात करणार आहोत। गेल्या प्रकरणात आपण पूर्व हडप्पा संस्कृती, हडप्पा नागरी संस्कृती आणि उत्तर हडप्पा संस्कृती यामधील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे। जसे राजस्थान, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या ठिकाणच्या ताम्रपाषाण युगीन संस्कृतीचा अभ्यास आपण केलेला आहे। त्यानंतर महापाषाण युग, यामध्ये शिलावर्तुळे जगामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीने शिलावर्तुळे पाहायला मिळतात, त्याला महापाषाण युग या पद्धतीने संबोधले जाते। यामध्ये मोठमोठ्या शिळांचे वर्तुळ, गोलाकार रचना केल्या जात आणि यामध्ये दफनविधी केल्याचेही आढळलेले आहे। तर अशा प्रकारे प्रकरण तीन मध्ये ताम्रपाषाण युग आणि महापाषाण युग या कालखंडाचा विचार आपण केलेला आहे, याचा अभ्यास आपण केलेला आहे। तर घटक क्रमांक चार मध्ये आज आपण वैदिक काळ या संबंधीची माहिती घेणार आहोत। वैदिक काळामध्ये वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र, पुरातत्व, त्या काळातील समाजरचना, त्याचबरोबर वैदिक वाङ्मयातून उलगडणारी पूर्ववैदिक संस्कृती, तसेच उत्तर वैदिक संस्कृती आणि उत्तर वैदिक काळ या संबंधीचा अभ्यास आपण प्रकरण चौथे वैदिक काळ या घटकामध्ये करणार आहोत। म्हणजेच प्राचीनकालीन वैदिक संस्कृती
या संबंधीची माहिती आपल्याला या घटकामध्ये घ्यायची आहे. आपण आतापर्यंत ऐकून आहोत वैदिक संस्कृतीमधील प्रामुख्याने चार वेद, म्हणजे वैदिक वाङ्मय ज्याला म्हणूया, हे चार वेगवेगळे ग्रंथ, त्याची रचना, त्याच्यामधील आशय, परंपरा, संस्कृती या संबंधी आपल्याला काही प्रमाणात माहिती आहे. यामधील वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व या घटकाच्या आधारे वैदिक संस्कृती, वैदिक वाङ्मय, भाषाशास्त्र आणि पुरातत्व यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मागील तासिकेमध्ये आपण हडप्पा संस्कृती, हडप्पा पूर्व संस्कृती, हडप्पा उत्तर संस्कृती यासंबंधीची माहिती पाहिली. तर कित्येक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर हे सिद्ध झालं की हडप्पा संस्कृतीचा जो काही नाश झाला किंवा ऱ्हास झाला याला बाहेरून कोणी आलेले जबाबदार नव्हते, त्याला बाहेरून आलेले लोक कारणीभूत नव्हते, तर नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यासारख्या महत्वाच्या गोष्टीच याला जबाबदार होत्या. म्हणजेच नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास यामुळेच हडप्पा संस्कृतीचा ऱ्हास झाला असे अनेक वर्षाच्या शास्त्रीय संशोधनानंतर पुढे आलेले आहे. म्हणजेच या ऱ्हासाला नैसर्गिक आपत्ती आणि पर्यावरणाचा ऱ्हास याच महत्वाच्या गोष्टी म्हणजे अधिक जबाबदार आहेत असं आपल्याला म्हणता येईल. त्याचबरोबर होत असलेल्या संशोधनामध्ये आर्य कोण होते, ते भारताबाहेरून आले की प्रथमपासूनच भारतामध्ये होते, त्यांच्या संस्कृतीचे प्राचीन अवशेष कोणत्या प्रदेशामध्ये सापडतात, आर्यांचेच ते अवशेष आहेत कशावरून ओळखायचे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अद्यापही मिळालेली नाही. त्या संदर्भात संशोधन चालू आहे. विशेष करून त्यांच्या संस्कृती संबंधीची माहिती आपल्याला त्यांच्या वैदिक वाङ्मयामधून मिळते, वैदिक ग्रंथामधून मिळते. आणि त्यामधूनच आपल्याला खऱ्या अर्थाने या संस्कृतीची माहिती कळते. वैदिक वाङ्मय म्हणजेच वैदिक जनसमूहाच्या देवताविषयक श्रद्धा आणि त्या देवतांची त्यांनी केलेली स्तवणे अशाच स्वरूपामध्ये आहे.
त्याचबरोबर वैदिक लोकांच्या संबंधी त्यांच्या भौतिक जीवनाबद्दलही यामध्ये उल्लेख आढळतो. म्हणजेच त्यांचं भौतिक जीवन नेमकं कसं होतं या संबंधी ही माहिती आपल्याला मिळते. तसेच त्यांचे दैवत इंद्र यांनी शत्रूवर मिळवलेल्या विजयाचे संदर्भ त्यामध्ये आढळतात. वैदिक संस्कृतीच्या काळाबद्दल वेगवेगळी मतमतांतरे आहेत. त्यामध्ये अनेक लोकांची अनेक मतं आहेत. तथापि इसवी सनापूर्वी 1500 सुमारास वैदिक लोकांनी ऋग्वेदाची रचना केली. म्हणजेच जे काही चार वेद आहेत त्यामधील एक प्रमुख वेद ऋग्वेद याची रचना केली याबद्दल मात्र सर्वसाधारण एकमत असल्याचे दिसून येते. यामध्ये लोकमान्य टिळकांनी तर ग्रहताऱ्यांच्या स्थितीगतीच्या आधारे हा काळ इसवीसनापूर्वी 6000 वर्ष इतका प्राचीन असल्याचे गणित मांडलेले आहे. तसेच आर्याचे मूळ स्थान उत्तर ध्रुवीय प्रदेशात होते असेही त्यांनी मत मांडलेले आहे. खऱ्या अर्थाने इसवी सनाच्या 16व्या शतकाच्या अगोदर या वादाची चर्चा नव्हती. मात्र या संबंधीचा वादविवाद हा इसवी सनाच्या 16व्या शतकामध्ये सुरू झाला. त्याच्या अगोदर आर्य संकल्पनेचा उगम झालेला नव्हता. म्हणजेच या संबंधी चर्चा होत नव्हती किंवा आर्य कोण कुठून आले या संबंधीची चर्चा होत नव्हती. 16व्या शतकात पाश्चात्य अभ्यासकांचे लक्ष संस्कृत आणि लॅटिन ग्रीक या भाषांमध्ये असलेल्या अनेक साम्यस्थळांकडे म्हणजे सारख्या स्थळांकडे गेले आणि त्यातूनच इंडो युरोपीय भाषा गट ही संकल्पना उदयाला आली आणि त्या भाषांची जननी म्हणता येईल अशा एका भाषेचा शोध लागला. त्याचा शोध घ्यायला सुरुवात झाली. यातूनच शब्दांचा उगम आणि त्याचा अर्थ याचा विशेषत्वाने शोध घेणारी फिलॉलॉजी भाषाशास्त्री एक शाखा विकसित होत गेली. याचबरोबर युरोपमध्ये याच सुमारास प्राचीन भारतीय वाङ्मय आणि साहित्य यांच्या अभ्यासाविषयी विशेष रुची दाखवली गेली. त्याचीच परिणती इसवी सन 1784 विल्यम जोन्स यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेची स्थापना केली. या काळात प्राचीन भारतीय संस्कृत ग्रंथाचे संकलन अनुवाद यासारखी कामे सुरू झाली आणि वैदिक वाङ्मयाच्या आणि पुरातत्वीय संस्कृतीच्या संशोधनाला
खऱ्या अर्थाने चालना मिळालेली दिसते. तिथून पुढेच खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणात संस्कृत ग्रंथाचं संकलन झालं, त्याचा अनुवाद करण्यात आला, त्याचबरोबर पुरातत्व विभागाद्वारे त्याच्या संबंधी माहिती संकलित करण्यात येऊ लागली. यामधूनच संशोधनाच्या आधारे वैदिक वाङ्मयाचे निर्माते पश्चिमेकडून आले आणि येताना त्यांनी आपल्यासोबत काही बाबी घेऊन आले, जसं अश्वविद्या, आर्याची चाकी असलेले वेगवान रथ, तसेच रथावर आरड होऊन अस्त्रे चालवण्याची विद्या या गोष्टी बरोबर घेऊन आले. थोडक्यात त्यांनी युद्धविद्या ही आणली होती व ही युद्धविद्या ही भारतातील तटबंदीयुक्त नगरामधून राहणाऱ्या हडप्पा लोकांच्या युद्धविद्येपेक्षा प्रभावी होती. थोडक्यात ती प्रगत होती असेच म्हणते. यातूनच वैदिक वाङ्मयामध्ये आलेला उल्लेख, हडप्पा संस्कृतीचे लोक हे वैदिक वाङ्मयाचे शत्रू म्हणून करण्यात आलेला आहे व दस्यु यासारख्या कल्पना रुजत गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. याबरोबरच पुरातत्वीय संशोधनाच्या आधारे आणखी एक अलीकडच्या काळात स्पष्ट होत आलेलं आहे की हडप्पा संस्कृतीचा उगम हडप्पा नागरी संस्कृतीचा उगम विस्तार या सर्वासंबंधीचा इतिहास प्रामुख्याने अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण या प्रदेशाचे काही भाग, तसेच पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि गुजरात या भूभागामध्ये घडलेला असावा. म्हणजेच याच प्रांतामध्ये वैदिक इतिहास झालेला असावा. त्याचबरोबर वैदिक वाङ्मयातील उल्लेखांच्या आधारे वैदिक संस्कृतीचा भौगोलिक परिसरही याच प्रदेशातला असावा. म्हणजेच त्या प्रदेशामध्ये विचार करत असताना जसं की अफगाणिस्तान, बलुचिस्तान, इराण, भारतीय उपखंडातील पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात या भागाचा यामध्ये उल्लेख आलेला आहे. मात्र वैदिक संस्कृतीच्या कालक्रमाबद्दल एक वाक्यता नसल्यामुळे वैदिक आणि हडप्पा संस्कृतीचा एकमेकाशी नेमका काय, कसा, कोणता संबंध होता याबद्दल अनेकांची मते नोंदलेली असली तरी त्याबाबत निश्चित स्वरूपाचे विधान आपल्याला करता येत नाही. त्याचबरोबर कालक्रमाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर नागरी हडप्पा संस्कृती अगोदरची आणि उत्तर हडप्पा संस्कृती म्हणजेच वैदिक लोकांची संस्कृती
असावी असे मानण्याकडेच बहुतेक तज्ञांचं मत असल्याचं दिसून येते. आणि म्हणूनच पूर्वेला सरस्वती म्हणजेच घग्गर आणि हाकरा नद्यांचा प्रदेश, पश्चिमेला सिंधू आणि पंजाब मधील शतद्रु म्हणजेच सतलज नदी, तसेच विपाश म्हणजेच बियास, अशिकनी म्हणजे चिनाब, परुष्णी म्हणजेच रावी, वितस्ता म्हणजे झेलम या नद्यांची खोरी म्हणजेच सप्तसिंधूचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. याखेरीज अफगाणिस्तानमधील कुभा, काबुल, गोमती गोमाल, सुवास्तू स्वाप इत्यादी नद्यांचा उल्लेखही आढळतो. या सर्व नद्यांच्या प्रदेशाला वैदिक लोकांनी देव निर्मित देश असे म्हटलेले आहे. परंतु ते या प्रदेशात केव्हा आले, कशा आले, कुठून आले या संबंधीचा उल्लेख मात्र आढळत नाही. त्याचं संशोधन आजही आपल्याला असल्याचे दिसून येते. यामध्ये अनेकांचं मतमतांतर आहे, अनेकांची मत भिन्नता आहे. जसं की वैदिक लोक प्रथमपासून सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते, म्हणजे त्या सात नद्यांच्या प्रदेशामध्ये राहत होते, ते बाहेरून आले नाहीत असं काही संशोधकांचं आणि विद्वानांचं मत आहे. म्हणजे ते इथलेच आहेत असं काहींचं मत आहे. तर हडप्पा लोकांची संस्कृती आणि सप्तसिंधू प्रदेशातील वैदिक लोक एकच होते म्हणजेच हे दोन्ही एकच होते का, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी संशोधक आतुर आहेत. याचं संशोधन चालू आहे. मात्र अद्याप या प्रश्नांची उत्तरे त्यांना निश्चित स्वरूपात मिळालेली नाहीत. जेव्हा हडप्पाकालीन लिपी वाचण्यास यश मिळेल तेव्हाच कदाचित वैदिक लोक प्रथमपासून सप्तसिंधूच्या प्रदेशात राहत होते, किंवा ते बाहेरून आले, किंवा ते इथलेच निवासी आहेत हे हडप्पा लिपी वाचण्यामध्ये जर यश आलं तरच ते संशोधकांना कळेल असं आपल्याला या संबंधी म्हणता येईल. साधारणतः 12व्या शतकातील युरोपीय अभ्यासकांच्या वर्तुळात विविध भाषांच्या संदर्भात एखादा भाषागट आणि त्या गटातील भाषांची एक जननी भाषा असते अशी संकल्पना गृहित धरून त्या संबंधीची चाचपणी करण्यात सुरुवात झाली होती. असं जरी असलं तरी संस्कृत आणि लॅटिन या भाषांमध्ये काही प्रत्यक्ष संबंध असू शकतो का? हे पाहण्यासाठी मात्र 18व शतक यावं लागलं. म्हणजेच लॅटिन आणि संस्कृत या भाषेचा काही संबंध आहे का याचा मागोवा घेताना 16व्या शतकाकडे लक्ष वेधले गेलेलं आहे.
यामध्ये 1583 मध्ये फिलिप सासेटी नावाचा एक इटालियन व्यापारी केरळमध्ये कोची या ठिकाणी आला होता. तो परत कधीच मायदेशी गेला नाही. तो गोवा आणि कोची म्हणजे केरळ आणि गोवा यामध्ये या प्रदेशामध्ये राहिला. त्यांनी त्याच्या कुटुंबियांना काही पत्र लिहिले आहेत. यामध्ये भारतातील जीवनमान भाषा संस्कृती यांची तपशीलवार माहिती त्यांनी दिलेली आहे. अशा प्रकारचं भारतीय समाजाचं सूक्ष्म निरीक्षण त्यांनी आपल्या पत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. तो पहिलाच युरोपीय होता अशा पद्धतीचं वर्णन करणारा. त्यांनी संस्कृत भाषेचाही अभ्यास केलेला आहे आणि यामध्येच त्याला लॅटिन आणि संस्कृत या भाषेमधील काही प्रमाणात असलेलं साम्य लक्षात आलं आणि त्याने त्याची नोंद केली नाही. आणि म्हणूनच इंडो युरोपीय भाषांचं मूळ हे एकच असावं हे त्याच्या लेखनामधून दिसू लागत. व इंडो युरोपीय भाषेचं मूळ एकच आहे या कल्पनेला चालना मिळते. हेही आपल्याला स्पष्ट होत. तर अशा प्रकारे वैदिक काळाच्या संदर्भामध्ये वैदिक संस्कृती वैदिक वाङ्मय भाषाशास्त्र आणि पुरातत्व याच्या अनुषंगाने आपण त्याची पार्श्वभूमी त्याचं स्वरूप अभ्यासण्याचा प्रयत्न केलेला आहे. पुढील तासिकेमध्ये आपण वैदिक वाङ्मय आणि समाज रचना या संबंधीची माहिती घेणार आहोत, या संबंधीचा विचार करणार आहोत.